शंभर मीटरमध्ये तुम्हाला कुठली गुटख्या विक्रीची ही टपरी ठेवता येत नाही. तुम्ही अंमलबजावणीचा आग्रह धरला, मग ते माझ्याशी भांडायला आले की 44 वर्ष आमची टपरी येते. 5 तारखेला लोकांना 1500 रुपयाचा दंड केला आणि मागच्या 24 ऑगस्टला मला मारायला काही मुलं आली होती. पहिले 2 पायावर मारले, 2 हातावर मारले, पाठीत मारलं आणि या बाजूला 1 मारलं. मला 4 तास बसावं लागलं. काल मला पंचनाम्याला गेल्यानंतर त्या पोलीस हवालदारांनी मला 2 तास बसून ठेवलं. पण मी आणि आज त्यांचा प्रश्न मला असा आहे की तुम्ही काय सांगितलं, तुम्ही असे जरा वेगळे मोठे. अहमदनगरमध्ये मुख्याध्यापक आहे, 3 महिन्यापासून मी त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून आलो आणि आल्यानंतर त्या ठिकाणचे सगळे जे अतिक्रमण होते ते अतिक्रमण आम्ही काढायचा प्रयत्न केला. त्यासाठी अतिक्रमण विरोधी पथकाला पत्र दिली. 44 वर्षापासून गुटख्याच्या टप्प्यावर होते आणि शासनाचा जे आर असा आहे केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा की 100 मीटरमध्ये तुम्हाला कुठली गुटख्या विक्रीची ही टपरी ठेवता येत नाही. तुम्ही अंमलबजावणीचा आग्रह धरला, मग ते माझ्याशी भांडायला आले की 44 वर्ष आमची टपरी येते, तुम्ही कसं काय थांबवता. म्हटलं नाही चालणार, मी आज आलो ना, आजपासून मी अंमलबजावणी करतो. मग अनेक लोक गाड्या लावत होते त्या ठिकाणी, तर मग त्या गाड्या ज्या ट्रॅफिकच्या होत्या सगळ्या, म्हणजे 4-चाकी गाड्या आहेत, शाळेत आतमध्ये जायला अजिबात रस्ता नव्हतो, ते पण आपण काढलं. तर 5 तारखेला लोकांना 1500 रुपयाचा दंड केला आणि मागच्या 24 ऑगस्टला मला मारायला काही मुलं आली होती. पण परवा दिवशी शनिवारी माझे मित्र सुनील कुलकर्णी, मी खूप आजारी असल्यामुळं मला गाडीवर घेऊन इकडे येत होते. तर आम्ही या माझ्या घराच्यापासून एक जवळ आल्यानंतर थेट 3 मोटरसायकलवाले आले आणि त्यांनी एकदम आमचे आम्हाला कशाची शिवाय वगैरे करून आमची गाडी स्टो केली आणि प्रोफेशनल गुंड ज्याला म्हणतो ते अक्षरशः लोखंडी रॉड आहे. म्हणजे माझ्या अंगात ताप होता म्हणून मी गाडी चालू शकत नव्हतो. तर पहिले 2 पायावर मारले, 2 हातावर मारले, पाठीत मारलं आणि या बाजूला 1 मारलं. तर सुनील कुलकर्णी मध्ये हात घातला, हात घातल्यामुळे त्यांचा हात सुद्धा जखमी झाला. तर माझा मुद्दा एवढा आहे की आम्ही इतके चांगले चांगले उपक्रम करतोय की आज माझ्या शाळेमध्ये मी इथं माझ्या डोळ्यात अश्रू असताना माझ्या शाळेत असले जर फडके आले, अक्षरशः आमची सगळी झोपडपट्टीतल्या भागातली सगळी शाळा आहे, पण आज आम्ही तिथे गायन वादन आणि हार्मोनियम याचा क्लासेस सुरू केले आणि श्रीधर फडके आज माझ्या शाळेत होते पण मी तिथे जाऊ शकलो नाही. अनेक उपक्रम शिक्षकांच्या वाचनाचे सुरू केले, शिक्षकांची पुस्तक भेषी सुरू केली, पण ते सगळं एकदम वॉशआउट झालं या सगळ्या प्रकारामध्ये दुर्दैवी. आणि मग आम्ही त्यांनी बेदम मारल्यानंतर मी रस्त्यावर पडलो. सुनील सरांनी मला उचलून दवाखान्यामध्ये नेलं. माझे फक्त 2 प्रश्न आहेत या सरकारला. की पहिला प्रश्न असा, ताईने जो मुद्दा मांडला की गुटखा बंदीच्या संदर्भामध्ये जो निर्णय मागच्या सरकारने घेतलेला आहे, ज्याचा जीआर आहे, शासन आदेश आहे, मग अशा मुख्यमंत्र्यांचा फोन आला तर त्यांना मी तेच म्हणालो की माझ्या रक्ताला जर न्याय द्यायचा असेल तुम्हाला तर मला काहीच न्याय देऊ नका, मला फक्त या महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांच्या भोवतीची गुटख्याची दुकानं तुम्ही काढली पाहिजे. कारण माननीय शरदचंद्रजी पवार यांचा एक व्हिडिओ कायम फिरत असतो याच्याबद्दलचा की आर आर पाटलांचा आणि ताईने जी चिठ्ठी आर आर यावांनी लिहिली होती, तर त्या दोघांनी पण सातत्याने हा मुद्दा मांडलेला आहे. पण हे असं झालेलं आहे ग्रामीण भागामध्ये हे करून. आणि दुसरा मुद्दा मला जो पटत नाही, आणि दादानीच आपण आठवतो आपण सगळ्यांनी फॉलोअप केलं, राजीत दादा उपमुख्यमंत्री असताना गुटखा बॅन केला, दादाचा निर्णय येतो. आणि मग मी 2 दिवस हा विषय कुठेच काढला नाही. मी अक्षरशः माझ्या पत्नीला सुद्धा आज सकाळपर्यंत सांगितलं नाही, विश्वास ठेव माझ्यावर. कारण मला असं वाटत होतं की काय आपल्याला हे इश्यूचं होईल तर मग आपण काय परवा FIR दाखल केली. पण FIR गेल्यानंतर मला 4 तास बसावं लागलं. काल मला पंचनाम्याला गेल्यानंतर त्या पोलीस हवालदारांनी मला 2 तास बसून ठेवलं. पण मी आणि आज त्यांचा प्रश्न मला असा आहे की तुम्ही काय सांगितलं, तुम्ही असे जरा वेगळे मोठे अरे ते काय आहे म्हणजे मग तुम्ही आमची दखल घेणार का. म्हटलं कॉमन माणसाला तुमचा काय अनुभव येतो ना, तुम्हाला पाहिजे. आणि म्हणून SP ना मग मी तेच म्हटलं की कॉमन माणसाला काय कसे वागवता तुम्ही ना, हे मला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा असा की ताईने आता जो कविता गॅंगचा उल्लेख केला की महानगरामध्ये किती भयानक आहे, हे रेणुकदासन मी अकोले तालुक्यामध्ये बालविवाहाचं काम करतो, तर 200 पेक्षा बालविवाह आम्ही थांबवलेत, एकही माणूस आमच्या अंगावर आला नाही. अकोले तालुक्यामध्ये मी अनेक दारूची दुकानं बंद केली, अनेक दारूच्या गाड्या पकडून दिलेल्या आहेत. नाही भीती वाटत मला, कारण मला असं वाटतं की मला एक प्रोटेक्शन यश आलं. आणि इकडे मात्र मी त्या धुंदीमध्ये होतो की मला कोण हात लावणार आहे ना, माझे जर एवढे हे आहे तर मला कोणी हात लावणार. पण कायद्यासमोर सगळे समान असतात, तसे गुंडांपुढे सगळे समान असतात, अशी एक नवी मन आपल्याला तयार करावी लागेल. आणि त्यांनी कुठलाही विचार केला नाही, कोण आहे रंगूर करणे आणि काय रंगूर करणे हे सगळ्या विचार केला नाही. म्हणजे मला स्पेशल ट्रीटमेंट नको. माझ्या SP ना विचार म्हणालो की शहरी भागामध्ये आज हिंमत नाही होऊन राहिली. कुठल्याही प्रशासकीय तुम्ही ही भूमिका घेतली की लगेच पार नगरसेवक आमदार ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत जातात, अशा टोळ्या तयार झालेल्या आहेत. आज माझ्यासाठी किती 10,000 दिले असतील मला सांगा की त्या माझ्या सुनीलनी जर हात असं केला नसता, इकडे 4 टक्के इकडे 4 टक्के अंगावर टायफॉइड
आज कदाचित मी बोलायला सुद्धा नसतो. म्हणजे दाभोळकर कलबुर्गी याच्यामध्ये आपण हेच करायचं का? म्हणजे प्रश्न हा आहे की सामाजिक कार्यकर्ते तर कमी झालेत सगळ्या क्षेत्रामध्ये, आणि मग कुणी धाडस करणार नाही.